परभणी शहर सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबले असल्याचं चित्र शहरात चोहीकडे दिसत आहे. शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी एका खासगी संस्थेकडे मनपा प्रशासनाने सोपवली आहे. गेल्या 3 महिन्यांचं वेतन मनपा प्रशासनाने सदर संस्थेला अदा केलं नाही, त्यामुळे सदर संस्थेने ही घंटागाड्या चालकांबरोबर इतर कामगारांचे 3 महिन्यांचे वेतन अदा केलं नाही. परिणामी वेतन थकल्याने कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले. 2 दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार दिसत आहेत. जसं मनपा प्रशासनाने विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावला, तसं कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गेलेल्या शहराला स्वच्छ करण्याची गरज आहे. आज परभणी शहर महानगरपालिकेचे घंटागाडीचे ड्रायव्हर्स आणि ट्रॅक्टर्स जवळपास 300 लोक संपावर गेलेले आहेत. गेल्या 3 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांची पगार झालेली नाही. महानगरपालिकेचा हा गलथान कारभार ज्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेत नागरिकांनी पैसे भरायचे, टॅक्स भरायचा आणि त्याचे पेमेंट गुत्तेदाराचे काढायचे, ह्या पद्धतीचा कारभार चालू आहे. ज्या सुविधा नागरिकांना पाहिजे शहराच्या, त्या भेटत नाहीत. नुसतं टॅक्स भरण्यापुरताच हा नागरिक आहे. अशा गलथान कारभारामुळे पूर्ण शोषण या समाजाचं होत आहे. विशेषतः म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये 14 एप्रिल आहे, रमजानचा महिना आहे. गोरगरीब ड्रायव्हर लोक शहराची स्वच्छतेसाठी काम करत आहेत, पण त्यांच्याकडे जाणून बुजून माननीय आयुक्त लक्ष करत नाही. आता मार्च एंड आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक स्वतःहून टॅक्स भरतात, पण पेमेंट हे नागरिकाच्या सोयीसाठी वापरल्या जात नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. मी माननीय आयुक्तांना आवाहन करतोय, त्यांनी लवकरात लवकर या घंटागाडीचा संप मिटवावा आणि शहरातल्या महिलांना जो त्रास होत आहे कचरा संकलन करण्यासाठी किंवा साठवण्यासाठी, तो लवकर मुक्त करावा, अन्यथा ह्याच्यासाठी आम्ही मोठं आंदोलन करू. धन्यवाद. परभणीहून अन्सारी मुस्तफा.